त्याच्या आतमध्ये आपण त्यांनी मुदतवार वाढून दिली आहे. वाढून दिली आपण अगोदर हो द्या. कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलेलं होतं आणि कोविड नियंत्रणामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामध्ये शासनाने जो निर्णय घेतला होता की कोविड कालावधीमध्ये कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांना 50 लाख रुपयाचं सामग्र अनुदान देण्याचा, त्या शासन निर्णयाचा आधार घेऊन आपण सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोविडमुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे प्रस्ताव पाठवलेले होते. काही जणांची मंजूर झाली, काही जणांची मंजूर होण्यात आहे. परंतु त्यांच्यासोबतच कंत्राटी पद्धतीनं जे काम करणारे कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये आमचा माढामधल्या मालवण ग्रामपंचायतीमध्ये संगणकाचं काम करणारे प्रशांत ओहळ हा कर्मचारी सुद्धा मयत झाला होता आणि ते कंत्राटी आहेत म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यापेक्षा त्यांचा प्रस्ताव आम्ही शासनस्तरावर पाठवला होता आणि आज तो प्रस्ताव मंजूर होऊन आलेला आहे आणि स्वर्गीय प्रशांत ओहळ या संगणक कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना आज आम्ही 50 लाखाचा आदेश शासनाचा सुपूर्द केलेला आहे. जे कर्मचारी प्रामाणिकपणे मन लावून काम करतायत, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे जिल्हा परिषद प्रशासन सदैव तत्पर आहे हा मागचा प्रमुख उद्देश आहे. आणि आज महाराष्ट्रात प्रथमच एका कंत्राटी मयत कर्मचाऱ्याच्या वारसांना हा 50 लाखाचा सामग्र अनुदान मिळालेला आहे, त्यामुळे निश्चितपणे मला समाधान वाटतं.